स्वागत दौंड शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नीता मनोहर कदम यांची बिनविरोध निवड कदमवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नीता मनोहर कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली शालेय व्यवस्थापन समितीच्या जा झालेल्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित भाऊसाहेब कदम यांनी नीता कदम ह्या शालेय व्यवस्थापन समितीच्या जा जागरूक सदस्य असून त्या प्रत्येक मीटिंगला हजर असतात तसेच त्यांचे शालेय कामकाज व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने बारकाईने लक्ष असते म्हणून नीता कदम यांना संधी दिली पाहिजे असे म्हणताच ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कदम अजित कदम सचिन इंगवले प्रशांत कदम यांनी नीता कदम यांच्या निवडीसाठी संमती दर्शवली सर्वानुमते नीता मनोहर कदम यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नवनिर्वाचित आणि अडचणी सोडवून ते शेवटी म्हणाल्या यावेळी आलेगावच्या ग्रामपंचायतीच्या माननीय सरपंच मनीषा कदम व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भाविक कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले दौंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम